राज्यात सात आणि आठ जानेवारीला राज्यातील काही जिल्ह्यात फक्त तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे ती जिल्हे सगळ्यांनी लक्षात घ्यावी राज्यात सात आणि आठ जानेवारीला मुंबई नाशिक उत्तर महाराष्ट्र या या या, या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचे पावसाचा अंदाज आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी याची दक्षता घ्यावी व सात आणि आठ जानेवारीला उर्वरित राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी याची काळजी घ्यावी व तसेच नऊ जानेवारी दहा जानेवारी आणि अकरा जानेवारीला राज्यामध्ये परत पुन्हा काही भागामध्ये मार राज्यामध्ये काही भागामध्ये पाऊस पडणार आहे त्यामध्ये राज्यात पूर्व विदर्भात पाऊस पडणार आहे तरी शेतकऱ्यांनी आपण आपल्या पिकाची काळजी घ्यावी पूर्व हिदर्भात पाऊस पडत असताना कोणत्या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे तरी शेतकऱ्यांनी ही समजून बुलढाणा अकोला वाशिम वर्धा नागपूर तसेच पूर्व विदर्भ तसेच नांदेड यवतमाळ परभणी बीड हिंगोली या भाग सोलापूर लातूर बीड परभणी या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे नऊ दहा आणि अकरा तारखेला पूर्व विदर्भात जास्त पावसाचं प्रमाण असणार आहे तरी शेतकऱ्यांनी याची काळजी घ्यावी व हा पाऊस पडल्याच्या नंतर लगेच वातावरणामध्ये धुई देखील येत येत राहते त्याच्यामुळे धुईमुळं आपले पिकाचे संरक्षण करावे या धुईसाठी आपल्या शे शेतकऱ्यांनी एक बुरशीनाशकाची आणि एक कीटकनाशकाची फवारणी करून आपण आपले पीक वाचवावे नऊ जानेवारी दहा जानेवारी आणि अकरा जानेवारीचा पाऊस राज्यात सगळीकडे नसणार नस, नस नसेल पण फक्त पूर्व विदर्भातच राहणार आहे तर पूर्व विदर्भात नेमकी आता तूर काढणीस आलेली आहे तर नऊ दहा तारखेला शेतकऱ्यांना आपण आपले तूर झाकून ठेवावे व आपण आपले